किती झाले? तू दुखी किती अगदीस ता? सर, सरकारी भुले लापाक वाटेग्या पाक SC ST MSS तेंको देवपी सरकारी योजन पळपाक तुम्ही सांगिले. मका NSIC ची सिंगल पॉइंट नोंदणी योजन मिळल्या. वा, बेगोबेग आमची कंपनी हे येवजे खाला नोंद करून घे. सर, सिंगल पॉइंट नोंदणी योजनेन खाला नोंदणी करताना योजनेच्या वर्षुकी उलाढाल निकषा प्रमाण आमका 5,000 ते 1,00,000 रुपया मेरेन शुल्क देवचे पडतले. हे खूप चढ असा. आमका अधिक आर्थिक अडचण असा, ते उणे करूक जायना. आम्ही किती उपाय शोधूक शकतले? पण सर, ओ खर्च उणे करून घेऊप असंभव. चिंता करू नकात, हाव संभव. तुम्ही कोण? हाव संभव. माका राष्ट्रीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती हब खाला तुमचे सारख्या अनुसूचित जाती वा अनुसूचित जमातीतल्या उद्योजकांक मदत करचे खातीर नियुक्ती केला. तर तुम्ही कसे मदत करतले? SC ST हब हो सूक्ष्म लहान आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचो उपक्रम. SC ST उद्योजकांच्या मालकीच्या MSC सिंगल पॉइंट नोंदणी योजने वरवी जायते लाव दिवन सरकारी निविंदात वाटो घेऊपाक जायत्या मार्गान मदत करता तेको दिता. सिंगल पॉइंट नोंदणी योजन निविदा प्रक्रियेकडे जोडिले वेगवेगळे खर्च उणे करून SC & ST च्या मालकीच्या उद्योजकांक सरकारी निविदात वाटो घेऊप सोपे करता. सरकारी खातीर आणि PSU वेगवेगळ्या मालाचे सगळ्यात वडले खरेदीदार असा. माका हे योजने विषयी अधिक जाणून घेऊपाक असा. बरे, हाव तुमका हे योजनेचे खासेलपण आणि फायदे सांगता. सिंगल पॉइंट नोंदणी योजन नोंदणीकृत SC ST उद्योगाक जायते लाव दिता, जसे की कसल्या शुल्क बगैर निविदा दस्तऐवज, अर्नेश दंड जमा करपा 65% निविदा, किमान 1+15% मोल बँडाच्या भीतर माल उद्दपी करता MSC आपल्या मोलाक किमान 1 मोलाचेर हाडून गरजेच्या 25% 1 वाटपाची पुरवण करपाक उपजाय दितले. जय MSC चे मोल सगळ्यात उणे ना. भौशिक खरेदी धोरणा प्रमाण प्रत्येक केंद्रीय मंत्रालय खाते आणि PSU हाणी आपल्या वृत्तकी गरजेच्या 25% समान MSC कडल्यान खरेदी करपाक जाय आणि हातूतले 4% अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या MSC खातीर निश्चित केल्या. भौशिक खरेदी धोरणा प्रमाण सरकारान SC ST MSC कडल्यान 4% खरेदी करप अनिवार्य असा. सर, हाव हे योजने खातीर कसे तरेन नोंदणी करपाक शकता? सिंगल पॉइंट नोंदणी योजने खाला नोंदणी करपाचे पावंडे आम्ही विस्तारान पळवूया. NSSH वेबसाइट www.scsthub.in चेर वचा. तुमका NSSH ची लँडिंग पेज दिसतली. वयल्या बटन दिल्ले टॅब तल्ल्यान सब स्क्रीम चेर वचा. तुमका एक ड्रॉप डाउन मेनू दिसतलो, तातू राष्ट्रीय SC ST हब असा. सिंगल पॉइंट नोंदणी योजनेचेर क्लिक करा. योजनेची लँडिंग पेज आता उक्ती जातली. हांगा तुमका रजिस्टर नाव बॉक्स दिसतले. हाचेर क्लिक केल्या उपरांत www.nsicspronline.com वेबसाइट उक्ती जातली. हांगा ऑनलाइन नोंदणी फॉर्म मिळतलो, जो भरून तुम्ही ऑनलाइन दाखल करू शकता. फॉर्म भरपाक तुमका कसली अडचण आयल्या तुम्ही टोल फ्री क्रमांकाचे कॉल करून वा तुमच्या लागीच्या NSSH NSIC कार्यालयाक भेट देऊन सोडवपाक शकता. एक फावट फॉर्म भरून सादर केल्या उपरांत नोंदणी पूर्ण जावपाक कितलो वेळ लागता? बरो प्रश्न. अर्ज सादर केल्या उपरांताची प्रक्रिया जाणून घेऊन महत्त्वाचे. अर्जदारा कडल्यान अर्ज आणि दस्तऐवज ऑनलाइन मिळायचे असल्यास दस्तऐवजाची छाननी आणि उद्योगांची तांत्रिक तपासणी जाता. दस्तऐवजांची छाननी आणि तपासणी केल्या उपरांत SPRS नोंदणी प्रमाणपत्र जारी करतले. नोंदणी प्रमाणपत्र मिळल्या उपरांत तुमचा उद्योग आधी सांगितले सगळे लाभ मिळवपाक पात्र ठरता. ती नोंदणी करपा खातीर आम्ही कसली फी वा शुल्क फारीक करचे पडतले? या खातीर 100% सबसिडी असा
आणि एससी एसटी उद्योगांखातीर नोंदणी रिन्युअल आणि नोंदणी प्रमाणपत्रात कसले तरेची दुरुस्ती करपाची सुविधा फक्त 100 रुपयाचे नाममात्र शुल्क आणि त्याचे लोक जीएसटी फारीक करूक मळवपाक शकता. आणि योजनेचं लाभ घेपाक आमका ही योजन कितलं ते पर मिळतली? इष्टानो, जो मेरेन राष्ट्रीय एससी एसटी हब NSSH येवजण असा तो मेरेन MSME मंत्रालयाच्या फुडले आदेश मार्गदर्शक तत्वा मेरेन जे लागू जाता तो मेरेन वैध असा. तर बेगिन कामाक लागात आणि हे येवजणेचो लाभ मिळ्यात. तुमका आता सगळे समजला असतले अशी आस्था असा. आता हाव तुमचो निरोप घेता. नोंदणी प्रक्रियेचेर मार्गदर्शन करपाक माका कोण मदत करतले? भिऊ नका. तर प्रक्रिये संदर्भात अनेक कसले प्रश्न असतात व माहिती जाय असतात झाल्यार scstmsc@nsisc.co.in या नामाचेर ईमेल करू शकतात वा 1800-111-954 या टोल फ्री क्रमांकाचेर कॉल करू शकतात. आता माका दिसता तुमचे प्रश्न सोपले असतले. हाय संभव, तुझो आभार. आता माका दिसता तुझे भायर सरल्यार जाता. हाव आता येवजणे खातीर नोंदणी करपाक सुरू करता.